पहला सामना दीपक दादा प्रतिष्ठान विरुद्ध साक्षी इलेवन नारिवली। दीपक दादा प्रतिष्ठान या टीम ने टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आहे। संघाचा कॅप्टन आहे केतन आणि पहिले षटक पहिलाच बॉल संदेशचा अगदी खोलवर टप्प्याचा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल। सलामीची जोडी मैदानामध्ये नितेश पाटील आणि सोमनाथ ही सलामीची जोडी मैदानामध्ये। नितेशसाठी हे मैदान नेहमीच रास आलं। नितेश नेहमीच या मैदानावर चांगलं क्रिकेट खेळत आला, धावा करतो नाही तर कराव्या लागतील कारण नेतृत्व करतो या टीमचं। पहिला चेंडू निर्धाव आलाय, दुसरा बॉल इनसाइड एज विकेट कीपरच्या हातामध्ये। सलग दोन चेंडू निर्धाव टाकले, थोडासा चाच पडतोय निलेश नितेश। सकाळच्या सत्रामध्ये पहिले दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळत असताना गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये संदेश मात्रे। मोठी देसाई या टीमसाठी सातत्याने क्रिकेट खेळत आलाय संदेश, यंदाच्या हंगामात चांगलीच गोलंदाजी केली आहे संदेश मात्रेने। तिसरा बॉल घेऊन ओवर द विकेट हा बॉल सोडून दिलाय नितेशने, पंच वळतायत, अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रनने श्री गणेशा झाला टीमचा, अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोरबोर्डवर। पावर प्लेचा षटक शॉर्ट फाईनल, एक शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये, एक फिल्डर पॉईंट 30 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग। हे क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवला आहे आणि त्याचबरोबर एक काऊ कॉर्नर। शॉर्ट बॉल हवेत खेळलाय, पुल केलाय डीप मधून, काव कॉर्नर येतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परंतु निर्जन स्थळी बॉल पडेल। तोपर्यंत दोन धावा नितेशच्या खात्यामध्ये, दोन धावा नितेशचं अखेर खातं उघडलंय। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 3। 5 षटकांचा हा क्वार्टर फायनलचा सामना, याच्यानंतर सेकंड क्वार्टर फायनलमध्ये हर्ष इलेव्हन नांदिवली डोंबिवली विरुद्ध अंश इलेव्हन दातिवली हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील। तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल SSCC डोंबिवली विरुद्ध जुनी डोंबिवली। त्याच्यानंतर चौथा क्वार्टर फायनलचा सामना असेल ईशान्य अर्जुन इलेव्हन डायगर विरुद्ध विहाना इलेव्हन खार्डी। आठ संघ क्वार्टर फायनल्समध्ये आतापर्यंत दाखल झालेत 16 टीमपैकी। ओ हो, चांगला बाउन्स, टेक ऑफ घेत बॉल विकेट कीपरकडे, परंतु पंचांचा इशारा जास्त बाहेर टाकलाय व्हाईट बॉल आणि इथे DRSचा वापर केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा कॅप्टन केतन मात्रेने। रिव्ह्यू, एक रिव्ह्यू आहे तो कशासाठी तुम्ही वापरताय, तर इथे व्हाईट बॉलसाठी तो रिव्ह्यू वापरण्यात आलेला आहे केतन मात्रेने यांच्याकडून। इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू रिटेन बाय बॉलिंग साईट, कारण बॅटर थोडंसं शफल झालाय आणि लाईव्हलाच हे सर्व गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत अगदी पारदर्शकपणे, त्या स्पष्ट इथे केल्या जातात। एक फ्लाय स्लिप आहे, रिव्ह्यू शिल्लक आहे। हा देखील बॉल बॅकफुटला जात असताना पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डर येतोय, तोपर्यंत एक धाव मिळेल, सिंगल मिळेल। सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आत्तापर्यंत 4, षटक क्रमांक पहिलं। संदेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, कटर्सचा चांगला वापर करतोय, उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरुद्ध थोडंसं बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे। आमंत्रण देतोय मोठे फटके मारण्यासाठी, परंतु सध्या तरी तसे मोठे फटके त्याच्या विरुद्ध आलेले नाही आहेत। 217 चौकार या स्पर्धेमध्ये आलेत। पुढचा बॉल ओवर द विकेट, पुन्हा एकदा बॉलमध्ये बाउन्स चांगला पाहायला मिळाला, बॅकफुटला जात असताना थोडासा लेट खेळला, कट केला गली रिजनमध्ये, बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या दरम्यान एक धाव इथे कम्प्लीट केली जाते। षटक क्रमांक पहिलं इथे संपलं, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 5। टीम फलंदाजी करत असताना
साक्षी इलेवन नारिवली पांच धावा दीपक दादा प्रतिष्ठान विरुद्ध पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। तर पहिले षटक इथे संपले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोरबोर्डवर पाच साक्षी इलेवन नारिवली दीपक दादा प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना नेक्स्ट मॅच हर्ष इलेवन नांदिवली डोंबिवली वर्सेस अंश इलेवन दातिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं आहे। फर्स्ट इनिंग नंतर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना। सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आता टीमचा कॅप्टन केतन म्हात्रे सज्ज होईल। सोमनाथ आणि सोमनाथच्या बरोबरीने नितेश पाटील इस्लामीची जोडी आहे। सोमनाथ गायकर वाकडन ब संघासाठी चांगलं क्रिकेट खेळत आलाय इन्फॉर्म बॅटर आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात केतनच्या समोर। पहिलाच बॉल केतनचा थोडासा क्रॅम्प पायामध्ये दिसतोय कारण ट्रॅव्हलिंग करून आलाय कोल्हापूरमधून डोंबिवलीचा अंतर्गाठत। त्याच्यानंतर पहिलाच बॉल डिलिव्हर्ड करत असताना थोडंसं वॉर्मअप करणं गरजेचं आहे शरीराला थोडंसं गरम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर खेळणं गरजेचं आहे। परंतु पहिलाच बॉल टाकल्यानंतर थोडीशी दुखापत इथे दिसते जो ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता राऊंड विकेटने बॉल टाकला सोमनाथला बीट करून गेला आणि त्याच्यानंतर केतनने डायरेक्ट पायाला हात लावला। पुन्हा एकदा तो फिट आहे इथे दाखवतोय गोलंदाजीसाठी सज्ज। ओहो पुन्हा एकदा एक चांगला टप्पा पडल्यानंतर उसळी घेत खांद्याच्या लेवलने विकेट कीपरच्या हातामध्ये सलग दोन चेंडू निर्धाव टाकले सोमनाथच्या विरुद्ध। वाकलन तू वाकलन वाकलन गावचाच खेळाडू फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर केतन म्हात्रे। दुसरं षटक सुरू आहे सोमनाथला दोन चेंडू शांत ठेवले आक्रमण करावं लागेल। दीपकदादा प्रतिष्ठाननं एक चांगला संघ प्रस्थापित केलाय निवड झाली ऑप्शनमध्ये या सर्वच खेळाडूंची। राऊंड विकेट चांगला ऑन साईडला वळवला डीपमध्ये स्क्वेअर लेग भरपूर वेगाने येतोय एक धाव तर मिळेल। दुसरा धावेचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण बॉल सीमारेषा पलीकडे केतन नाराज आहे धावा मिळतील चार येतोय डीपीएल चौकार। चांगली बॅटिंग अखेर एक चौकार येतोय दोन डॉट बॉल आल्यानंतर। आता मात्र लॉफ्ट केलाय फटका हवेत आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने जजमेंट चांगलं आहे आणि इथे विकेट प्राप्त झाली आउट होतोय सोमनाथ गायकर। डीपमध्ये एक चांगला झेल टिपण्यात आलाय रुपेश यांच्याकडून फलंदाज बाद। चोळेगावचं यांना विनंती असेल आपण या व्यासपड त्यांनी ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली ज्या खेळपट्टीचं खरं तर आपण पाहिलं रोहित जो गोलंदाज आहेत SSCC डोंबिवली संघात त्यांनी भरपूर कौतुक केलं। ते भीमचंद्र काळन 40+ संघटनेचे सदस्य सुद्धा आहेत त्यांना विनंती असेल सचिव आपण या आपलं हार्दिक स्वागत ओटू कुणाल सर। पहिली विकेट इथे गमावली आहे चौकार आला खराब क्षेत्ररक्षणाचा मोबदला चुकवावा लागला गोलंदाजी करणारा संघ दीपकदादा प्रतिष्ठानला आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर मात्र आक्रमण करत असताना एक चांगला झेल डीपमध्ये टिपला गेला। रुपेश पाटील चेंज द गेम वडवलीसाठी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने हा झेल टिपला मिड विकेट रिजनमध्ये धावत येऊन आणि विकेट प्राप्त झाली आहे नवीन फलंदाज। नवीन फलंदाज सौरभ साक्षी इलेवन नारिवली टीमकडून सौरभ भोईर टीमची धावसंख्या 9 फलंदाज बाद झाला 1 केतन म्हात्रे। सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना डोंबिवली प्रीमियर लीग पहिला हंगाम पहिलं पर्व तुम्ही पाहताय
लगातार शॉर्ट बॉलचा वापर, थोडासा मागे टप्पा बरोबर आहे, तिथून चांगलाच बाउन्स घेतोय खेळपट्टीपासून, चांगली उंची गाठत असताना वन फॉर दी ओव्हर असं पंच सांगतायत. खांद्याचा चांगला वापर केलाय राऊंड विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरुद्ध केतन मात्रेने, चांगली गोलंदाजी. तीन चेंडू निर्धाव आलेत या ओव्हरमध्ये, एक विकेट प्राप्त केली, एक चौकार आला या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 9 धावा, षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरं क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे पाहायला मिळतोय. कव्हर्स पूर्णपणे खाली ठेवले, ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन दिले, तीन क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा बरोबर जाऊन डोक्यावर आदळलाय बॉल आणि केतन लगेचच त्या खेळाडूपर्यंत जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक इथे दुसरं संपलंय, 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 फलंदाज बाद 9 धावा, साक्षी 11 आरवली. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत अमोल फराडला. रमेश मात्रे आपण यायचे टॉस बॉक्समध्ये आमच्या मान्यवर. प्रवीण पाटील भोपरचे आपण यायचे. बंदित चौधरी आपण यायचे. आणि भीमचंद्र कान आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. आपण 4 मान्यवरांच्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देतोय लगेचच, कारण मॅचसुद्धा सुरू करणं गरजेचं. अमोल फराड यायचे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 27 धावांची खेळी साकारली या मॅचमध्ये. जुनी नोवेली संघासाठी तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. डेझर्ट गार्डन वैभव पाटील संदपानी चॅम्प स्पोर्टच्या वतीने, जितू शेळ यांच्या वतीने एक कुछ मिठा हो जाए केक सुद्धा आहे. केतन शेट यांच्याकडनं सिक्सर सुप्रीमोचे इनर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आई एकवीरा मेन्स वेअर अमोल फराड यायचे. अमोल फराड आणि त्यानंतर निलेश पाटील यांच्याकडनं सुंदर ट्रॉफी आहे साबेगावचे. आणि आई एकवीरा आपण मध्ये मॅचसुद्धा सुरू होते. अमोल यायचे लवकर, कारण मॅचसुद्धा सुरू झाली. निलेश पाटील साबेगाव यांच्याकडे एक सुंदर ट्रॉफी तुम्ही मानत आहे. एक वीरा मेन्स वेअर कोळेगाव यूट्यूब प्रसिद्ध ज्यांना ज्या भरपूर मिळाले ते रोशन संते. केतन सर यांच्याकडनं बघितलं तर सिक्सर सुप्रीमो इनर, त्यामध्ये त्यानंतर टी शर्ट आपण देणार आहोत. डेझर्ट गार्डन आणि चॅम्प स्पोर्ट्सच्या वतीने कुछ मिठा हो जाय. मात्र इथे फलंदाजसुद्धा बाद झालेले आहेत. संदेश मात्रे चांगली गोलंदाजी करत आहेत. रमेश मात्रे यांच्या शुभेच्छा आपण केकसुद्धा दिले देतोय. आज आपण पाहिलं तर केक आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास शेठ मस्कर साहेबांचं इथे आगमन झालंय. प्रवीण पाटील यांच्या शुभेच्छा मॅच सुद्धा दिली जाते. रायगड समालोचक समितीचे सल्लागार विश्वास शेठ मस्कर नारिवली यांचं आगमन झालंय. आणि आज आपण पाहिलं तर कमलेश पाटीलचा सुद्धा वाढदिवस आहे. कमलेशला या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स 9-2 अशी परिस्थिती, 2 फलंदाज बाद झालेत, विकेट मिळाली संदेशला बॅटची कडा घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातात. परंतु या अगोदरचं षटक जे टाकलं होतं ते केतन मात्रेने टाकलं होतं आणि शेवटच्या बॉलवर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. बाउन्सर ज्यावेळेला टाकण्यात आला तो बरोबर डोक्यावर जाऊन लागला आणि त्याच्यानंतर केतन थोडासा मिश्किल स्वभावाचा आहे, त्या खेळाडूला भेटल्यानंतर या सर्व गोष्टी घडल्यात. हे काही फनी मुमेंट्स असतात ते कॅप्चर केले जातात GTCच्या माध्यमातून. आणि क्रिकेट हा भावनांशी जोडलेला खेळ आहे. केतन जसा बॉल त्याला लागला, परंतु हात जर बॉल लेदर क्रिकेटमध्ये लागला असता तर चित्र थोडंसं वेगळं राहिलं असतं. तिथे हेल्मेटसारखे इक्विपमेंट असतात फलंदाजांकडे, परंतु टेनिस बॉल क्रिकेट हा आपला जवळचा खेळ आहे. इथे जास्त गोष्टी लागत नाही आहेत. एक बॅट असली तुमच्याकडे, बॉल असला तर खेळ चालून जातो. येस, तर कमलेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे वडवलीचे. त्यांना विनंती असेल आपण यायचे, आपला वाढदिवस सुद्धा इथे साजरा केला जाणार आहे. मुख्य व्यासपीठावर यायचे कमलेश पाटील वडवली. फटका हवेत आहे, कॅच इटचा कॉल, फिल्डर येतोय आणि वाह चांगला झेल टिपलाय. आपल्या इन्व्हाइट करते आणि आपला वाढदिवस सुद्धा इथे साजरा होईल. कमलेश पाटील आपण बघतोय. हर्ष 11 गावदेवी नांदिवली डोंबिवली या टीमचे कॅप्टन आपण पाहतोय. कॅप्टन नाही आहेत, त्या संघाचे खेळाडू आहेत.
तर कमलेशला आपण विनंती करूया, या आपण मुख्य व्यासपीठ. कमलेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू कुणाल सर, 9 धावा फलकावर लागल्या, 3 फलंदाज बाद. सध्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात विश्वनाथ शेठ मस्कर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. रायगड समालोचक संघटनेचे, भारतातली पहिली संघटना, त्या संघटनेचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर आणि त्यांच्याच बरोबर बाजूला दीपकदादा प्रतिष्ठान या टीमचे संघ मालक आहेत महेंद्रजी म्हात्रे, त्याचबरोबर हरिश्चंद्रजी पहलवान तिथे उपस्थित आहेत. नक्कीच साक्षी एंटरप्राइजेस जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्या संघाचे पुरस्कर्ते भरतजी भोईर साहेब नारिवजी त्यांचंही इथे आगमन झालंय, त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आणि बरोबर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याच डाव्या बाजूला भरत शेठ भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लक्ष प्रस्थापित करायचंय, परंतु 9 धावा झाल्यात आणि 3 फलंदाज बाद झालेत. ही इज ऑन हॅट्रिक नाव, हॅट्रिकची संधी या स्पर्धेमध्ये आहे. हॅट्रिक आतापर्यंत 3 झालेले आहेत. सुमित भोईर, अजय मडवी, मोठी देसाई आणि आतिश म्हात्रे खार्डी यांनी हॅट्रिक घेतली आहे. चौथी हॅट्रिक होईल का? अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. आता हॅट्रिकची संधी नसेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये धावा होत आहेत 10, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 खेळ प्रगतीपथावर. दहाला 3 अशी परिस्थिती. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत, स्ट्रेट येत आहेत, झेल खाली. आणखीन एक चांगलं जजमेंट फलंदाज बाद निनादने हा झेल टिपलाय. आणखीन एक विकेट गमवलेली आहे टीम साक्षी 11 नारिवलीने. लागतील चौकार षटकार, जेव्हा लागतील चौकार षटकार, डोंबिवली प्रीमियर लीग घेऊन आला या जितू शेलार. हे डोंबिवली प्रीमियर लीग घेऊन आला या जितू शेलार. वा काय थीम सॉन्ग बनवलंय. डोंबिवली प्रीमियर लीग घेऊन आलाय जितू शेलार. त्यांनी गेले कित्येक वर्ष क्रिकेट गाजवलंय, आता क्रिकेटची सेवा करत असताना या डोंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. संजय पाटील हे गायक आहेत नागावचे, त्यांच्या सुरेल आवाजामध्ये हे गीत तुम्ही ऐकलत. जितू शेलार यांची संकल्पना डोंबिवली प्रीमियर लीग पहिल्याच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये चांगलं असं आयोजन नियोजन, क्रिकेटची शिस्त. KDMC क्रीडांगणावर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. 10-4 अशी परिस्थिती. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यात संदेशने आणि आत्तापर्यंत फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. त्याच्या सेकंड स्पेलमध्ये तो आहे. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. ओहो चांगला बॉल, उंची चांगली घेतली आणि थोडासा लेट खेळलाय. थर्ड मॅनला गाईड केलं, दिशा दिली, बॉल सीमा पार येतोय. DPL चौकार. दिशा दिली फक्त फलंदाजाने. 4 धावा मिळाल्यात गली आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या मधून बॉलला काढलं, डेलिकेट टच. टीमची धावसंख्या 14. शेवटचा बॉल या षटकातला. चांगली गोलंदाजी, ओव्हर समाप्त. ओव्हर नंबर 3 खेळ इथे संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14-4 अशी परिस्थिती. साक्षी 11 नारिवलीची दीपकदादा प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना सुपर 8 क्वार्टर फायनलच्या या सामन्यामध्ये नेक्स्ट मॅच हर्ष 11 नांदिवली डोंबिवली वर्सेस 80-11 दातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय, याच्यानंतर टॉस केला जाईल. नक्कीच एका बाजूला ऋतिक पाटील कॅप्टन आहेत हर्ष 11 गावदेवी नांदिवली डोंबिवलीचे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 80-11 दातिवली संघ आपण पाहिलं तर हर्षद ठोंबरे कॅप्टन आहेत. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे, यानंतर टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. 5 ओव्हरची मॅच असेल. डोंबिवली प्रीमियर लीग, डोंबिवली प्रीमियर
कर्णधार केतन मात्रे 3 षटकं टाकण्यासाठी 19 मिनिटं झालेली आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते गुणलेखांच्या माध्यमातून, त्यामुळे थोडंसं सतर्क रहा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय 14-4 अशी परिस्थिती. चौथं षटक मार्गस्थ असेल आणि 3 ओव्हरमध्ये थोडासा दबाव चांगलाच बनवलाय, चाचपडत खेळलाय संघ. आउट झाले नितेश पाटील, सोमनाथ गायकर, अविनाश आणि रोहित. उभ नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी निशांत. 158 षटकार लागले त्या स्पर्धेमध्ये निशांत पाटील गोलंदाजी मार्कवर. 14-4 GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट, लोकल टू ग्लोबल असा टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास त्यांनी देखील ग्लोबल करून दाखवलाय GTC च्या माध्यमातून. ग्लोबल टेनिस क्रिकेट लेफ्ट ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल चांगलाच उचललाय, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय, परंतु जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुरू झालंय टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20-20 धावा. सौरभ भोईरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. आता टीमला सावरायचं असेल तर यालाच काहीतरी करावं लागेल, धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय, दबाव असेल गोलंदाजावर. दुसरा बॉल दबावातच टाकला, अंपायरचा सिग्नल येतो, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 7 धावा पहिल्याच बॉलवर आल्यात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत 21 लॉस ऑफ 4 विकेट. टीम साक्षी 11 नारिवली. दीपकदादा प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहताय डोंबिवली प्रीमियर लीग पहिल्याच पर्व, आणि पहिल्याच पर्वामध्ये दिमागदार असं आयोजन लीग मॅचेस. हाई बॉल पंचांनी वाईड बॉल कळवलाय, DRS आहे उपलब्ध, त्याचा वापर केलाय केतनने. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमकडून. सर म्हणून तुम्ही पाहताय अंशी 11 दातुली संघाचे संघ मालक आणि 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू रिटेन बाय बॉलिंग टीम. डॉट बॉल केतनने 2 रिव्ह्यू वापरलेत आणि दोन्ही यशस्वी झालेत आतापर्यंत. बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंट मधून बॉल निघतोय, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाही असंच दिसतंय. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, येतो DPL चौकार. पहिल्या बॉलवर षटकार देखील आलाय. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत, या महत्त्वाच्या धावा आहेत टीम साक्षी 11 नारिवलीसाठी. दीपकदादा प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना क्वार्टर फायनलची ही लढत, उपउपांत्य फेरी. जो संघ जिंकेल उपांत्य फेरीमध्ये जाईल सेमी फायनलमध्ये, त्यानंतर फायनलचा प्रवास राहील DPL चा. आजचा अंतिम दिवस डोंबिवली प्रीमियर लीगचा, ग्रँड फिनाले डे, फायनल डे. लॉफ्ट केलाय चांगला फटका, बॅकफुटला जात असताना पुल केलाय, डीप मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जातोय, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, येतोय DPL षटकार.
चांगली बैटिंग आक्रमण आता इतने सुरू झाले या षटकावर निशांत वर हावी झाले फलंदाज धावा येत आहेत 31 धावा झाल्यात आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या वेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगला जजमेंट आणि तेवढा चांगला झेल पिंट्या मात्रेने पकडलाय फलंदाज बात पाच विकेट गमवलेत पिंट्या मात्रेचा एक चांगला झेल निशांतला शेवटी यश मिळाले या ओव्हरमध्ये 17 धावा त्याने खर्च केल्यात कारण यापूर्वी 14 धावा होत्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल शिल्लक नवीन कोण आहे बॅटर देवेश पाटील आलाय नवीन फलंदाज शेवटचा बॉल फेस करेल बॅटची कडा घेतली आहे आणि इनसाइड एज घेतल्यानंतर केतनने अगदी यष्ट्यांच्या लगत झेल टिपलाय बॅक टू बॅक दोन विकेट घेतलेत निशांत ने ओवर नंबर 4 चा खेळ संपतोय 31 ला फलंदाज बाद झालेले आहेत 6 व्यासपीठाशी संपर्क साधायचे अंश 11 दातिवली आणि कॅप्टन इथे उपस्थित राहायचे आणि दुसऱ्या बाजूला हर्ष गावदेवी नांदिवली डोंबिवली टीमचे कॅप्टन ऋतिक पाटील आपल्या संपूर्ण टीमला घेऊन इथे उपस्थित राहायचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल एकतीस धावा झाल्यात 31 धावांवर 6 फलंदाज बाद झालेले धनाजी शेलार मॅन फ्रॉम खांबालपाडा शेवटचं षटक 5वं षटक 5 ओव्हरचे सामने आहेत क्वार्टर फायनलचे एक मिनिट मॅच थांबा पंच टाइम कॅल्क्युलेशन चालू आहे आमच्या गुरु लेखकांचं तर 24 मिनिटं झालेले आहेत 4 षटकं टाकण्यासाठी त्याच्यामुळे एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सजवावा लागेल लॉस ऑफ 6 विकेट ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय 5वं षटक आमच्या मुख्य व्यासपीठेंकडून पॅव्हिलियनकडून गोलंदाजीसाठी निकेतन लास्ट ओव्हरमध्ये निकेतन गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल चांगला टर्न होत होता त्याला बरोबर खेळला विथ द टर्न डीपमध्ये फिल्डर आहे इथे रनआउटची संधी होती मिस केली असं दिसतंय आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद तरी एकच धाव मिळेल धनाजी शेलार इथे धावबादच्या स्वरूपामध्ये आउट होत असताना दुसरा बॉल सोडून दिलाय पंचांचा इशारा येतो वाईट बॉल नवीन फलंदाज योगेश मात्रे हा डॉट बॉल बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट बॉलसाठी
इट्स अ फेअर डिलिव्हरी, बॉल योग्य आहे, रिव्ह्यू गमवलेला आहे बॅटरने. एक रिव्ह्यू आहे त्याचा ॲडव्हान्टेज असतो, शेवटच्या ओव्हरमध्ये घेऊन टाकतात. आता रिव्ह्यू शिल्लक नाही आहे, त्यामुळे ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय, डॉट बॉल तो डॉट बॉल राहील. हाय बॉल डॉट बॉलच होता, असताही तरी त्याचा तितकासा फायदा झाला नसता. पुन्हा एकदा शफल झाला आहे, चांगले एसटी रक्षण, एसट्यांच्या मागे आणखीन एक डॉट बॉल. चार बॉलचा खेळ संपलाय, दोन चेंडू शिल्लक, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. या ओव्हरमध्ये निकेतनने चांगली गोलंदाजी केली, 33 धावा झाल्या, 33 33 धावा. बोल बॅक ड्राईव्ह चांगला, लॉफ्टेड फटका इथे सजवलाय, बरोबर चाललाय बॉल, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, येतोय चौकार. आवाज घुमणार मैदान गज बजणार, आवाज घुमणार. 37 लॉस ऑफ 7 विकेट, शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या सत्रातला. हुक केलाय बॉल, आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न होतोय, दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु हा क्षेत्ररक्षक थोडासा पडलाय, त्याच्यावर लक्ष द्या. थोडस बघायचं बघा, चौकार येतोय. किदन फर्स्ट एड किट घेऊन जा आणि पाण्याची एक बॉटल. पाय थोडस स्किट झालं मला तरी वाटतं. थर्टी सेवन होते, चार धावा मिळतील, 41 धावा झाल्यात, 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि टॉस देखील होईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये हर्ष इलेव्हन नांदिवली, डोंबिवली वर्सेस अंश इलेव्हन दातिवली, आणि समालोचन कक्षात होईल दुसऱ्या डावासाठी बदल. हे आपण ऐकूया प्रसाद परब यांना दुसऱ्या डावामध्ये. धन्यवाद. नक्कीच भरतजी बोईर साहेबांच्या शुभेच्छा, आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन यायचे, ऋतिक आणि हर्ष टोंबरे. 5 ओव्हरची मॅच असेल, सुपर एटची, सुपर एटची मॅच आहे. 5 षटकांची आपल्याला पाहायला भेट, एका बाजूला हर्ष गावदेवी नांदिवली डोंबिवली, तर दुसऱ्या बाजूला अंश इलेव्हन दातिवली. 5 षटकांची मॅच, साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा भरतजी भोईर साहेब नारिली वरती उपस्थित आहेत. त्यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. सुपर एटची दुसरी मॅच, जो संघ जिंकेल तो संघ सेमी फायनलमध्ये. पाच षटकांची मॅच आहे, हेड असा कॉल दिलाय, टेल आलेलं आहे. तर टॉस जिंकलाय अंश इलेव्हन दातिवली संघाने. हर्षद आता मॅच महत्वाची, सुपर एटची मॅच आहे, इथून जिंकलं तर कमीत कमी पुरस्कार त्याने एक ट्रॉफी मिळणार आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण समोर आपण पाहिलं तर हर्ष इलेव्हन गावदेवी डोंबिवली आपण संघ पाहतोय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल? पहिल्या सुरुवातीला आपण लीग मॅचेस खेळू, 6 षटकांच्या मॅचेस खेळू, आता 5 ओव्हरची मॅच आहे, काय रणनीती असेल या मॅचमध्ये? कमीत कमी धावण्याचा प्रयत्न करू आणि ऋतिकचा लवकर विकेट घ्यायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. ऋतिक, टॉस महत्त्वाचा होता, बऱ्याच वेळा कॉईन गोल गोल फिरला आणि त्यानंतर अखेर टॉस तुम्ही गमावला, आता बॅटिंग करायचे. 5 ओव्हरची मॅच आहे, काय टार्गेट सेट केलं आहे का मनामध्ये? या ग्राउंडला रन चांगल्या होत आहेत, त्याच्यामुळे आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. डोंबिवली प्रीमियर लीग आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि आमच्या यंगस्टर्ससाठी ही टुर्नामेंट खूप चांगली आहे, म्हणजे आम्ही जेव्हा जिथे चांगलं केलं तर आम्हाला अनेक चान्स मिळतील, त्याच्यामुळे थँक्यू जितेशदा ही मॅच टुर्नामेंट ठेवल्याबद्दल. संघ मालकांबद्दल काय सांगशील? अरविंदजी वत्रे काका ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे आणि तुझं खास करून चॉईस कॅप्टन म्हणून सुद्धा त्यांनी निवड केली. थँक्यू परत काकांना, कारण का त्यांनी माझा विश्वास दाखवला आणि दर ज्या दिवशी मॅच असते त्या दिवशी त्यांचा सकाळी ग्रुपला मॅसेज असते का निघाले का, पूर्ण टीमची केअर करतात ते. तर बेशब्द ऋतिक तुम्हाला शुभेच्छा असतील. रवी अनंत मात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. कमलेश फाडीला, भावेशला विनंती असेल बर्थडे सॉंग लावायचं, कारण की आज आपण म्हणजे कमलेश फाडील उर्फ कावा जो नेहमीच असतो छावा, त्याचा आज वाढदिवस आहे कमलेशचा. त्यानंतर आमचे मित्र नेहमीच वडोली बीच संघाला जे पुरस्कृत करतात, ओंकार मात्रे कोपरगाव, त्यांचाही आज वाढदिवस आहे. ओंकार मात्रे आपण आला असेल तर या, आपलंही हार्दिक स्वागत. डीजे मास्टर सॉंग लावायचे बर्थडे सॉंग, कुणाला आपण पाहतोय हा वाढदिवस कमलेश फाडीलचा. काल पाली खुर्द इथे सुद्धा वडोली बीच संघाने जबरदस्त खेळ केला, दोन सामने जिंकले नाईट स्पर्धेमध्ये, धारावी संघाला सुद्धा पराभूत केलं. कमलेश दोन मिनिटं थांबायचे. डीजे मास्टर
भावेश त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी जेवण्याची व्यवस्था सुद्धा सर्व टीम्सला करण्यात आली होती. जिथं जास्त दुखापत नाही आहे ना, नक्कीच ओके आहेत खेळाडू, त्यामुळे जास्त दुखापत नसावी हाच आयोजकांचा नेहमीच प्रयत्न असतो. बरेशेठ भोईर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठ उपस्थित आहेत, त्यानंतर विश्वशेठ मस्कर आपण मात्र रायगड समालोचन समितीचे सल्लागार, त्यानंतर युवासेना अधिकारी आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रमोदजी मडवीसुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रसादजी परब सरांचा आवाज. थँक्यू नितीन, थँक्यू सो मच कुणाल दाते. पहिलं सत्र झालंय समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर मला अशोक पाटील माहिती देत आहेत धावाच्या, आपण बघितल्या पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात झाला. 41 धावा आपण बघितल्या धावफलकावर आणि 42 लक्ष इथे उभारलेलं आहे दीपदत्त प्रतिष्ठान या संघासमोर. ज्या संघाचे संघमालक आहेत ते महेंद्र म्हात्रे जे नांदिवलीचे आहेत, एक लिजेंडरी खेळाडू आणि सध्या दीपदत्त प्रतिष्ठान यावाने मग ग्रामीण क्रिकेट असो किंवा शहरी या विभागात आपण या नावाचा दबदबा आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो. 42 लक्ष आहे शेवटच्या टप्प्यात. आपण जर बघितलं तर मागच्या षटकामध्ये म्हणजे जे शेवट षट टाकलं गेलं शेवटच्या ओव्हरवर चांगले एफर्ट बघायला मिळाले. पाय पुढमध्ये स्किड झाला होता त्या मोमेंटला आणि खेळाडू थोडासा दुखापत झाला, बघू शकता तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये. हा हुकचा फटका सफल झाला होता फलंदाज आणि एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाँग लेगमध्ये, त्या ठिकाणी आपण बघतोय. चांगला क्षेत्रक्षण पंच काहीतरी सिग्नल करतात, इम्पॅक्ट प्लेअर आणि जो फिल्डिंग साईडमध्ये आपल्याला बघायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये जो मिडॉनला उभा आहे तो खेळाडू. निखिल भोईर खेळाडू चेंज केलाय, इम्पॅक्ट प्लेअर. पण लक्ष ते 42 धावेंचं या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी एक चांगली गोलंदाजी गरज आहे, टिचून मारा करणं गरजेचं आहे. 5 षटकांचे सामने आहेत, 8.40 गतीने बॅटिंग करावी लागणार, जवळजवळ 8.5 ते 9 धावा. सो नितेश पाटील ऑन बॉलिंग मार्क, पावरप्लेमध्ये पहिले षटक तो घेऊन आलाय. स्ट्राईक एंडला स्वतः कॅप्टन केतन, दीपदत्त प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली, अपोनंट टीम आपण बघतोय ती साक्षी 11 नारिवली. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला कव्हर मध्ये दशक आहे आणि पहिल्या चेंडूवर पूर्णपणे शांत केलाय दिलीप भोईर. आपण बघतोय जे साक्षी इलेव्हन नारिवली या संघाचे पुरस्कार ते संघ मालक आहेत, त्यांच्यासोबत विश्वनाथ शेठ मस्कर, रवी अनंत म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे DPL डोंबिवली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये सावरा महाराज क्रीडा संकुलामध्ये. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल केला अप्रतिम फटका, मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम ट्रेडमार्क शॉट फ्रॉम केतन म्हात्रे, सीमा रेषे बाहेर, दणदणीत DPL चौकार. काय सुंदर पोझिशन बघायला मिळाली, एक पाय पुढे काढला आणि खूप चांगला पूल आणि स्वीपचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन या फटक्यामध्ये होतं आणि चौकाराने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय केतन म्हात्रेने. कट केला चेंडूला, लास्ट मुमेंटला आपण फटका बघतोय, थोडासा लेट खेळलाय आणि टेन चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार केतनच्या बॅटमधून. बॅक टू बॅक चौकार धावसंघ धावफलकावर, अजूनही सिंगल डिजिटमध्ये ते दोन चौकारच्या मदतीने 8 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेस केला का फटका अप्पर कट, वीरेंद्र सेवकच्या आठवण झाली या फटक्यावर, चेंडू दोन टप्पे घेऊन सरळ सीमारेषेबाहेर, बॅक टू बॅक 3-4 इन अ रो.
कार्य सम्राट व्यक्तिमत्व अनिल जी म्हात्रे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सातत्याने खूप चांगलं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं, ते अनिल म्हात्रे साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। व्हॉट अ स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, डॉमिनेटिंग स्टार्ट फ्रॉम फर्स्ट ओव्हर, आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 3 चौकाराच्या मदतीने 12 धावींवर केतन स्वतः खेळतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा तेवढीच आहे 12 धावा धावफलकावर। पाठलाग सुरू होते 42 धावेचा, अजूनही 30 धावा करायचे आहेत मैदानावर दीपदत्ता प्रतिष्ठान या संघाला। हो, स्वीप करायचा होता, टायमिंग होत नाहीये, थोडासा शफल झाला फलंदा। आपण बघतोय की इथे चेहऱ्यावर जाऊन चेंडू लागतोय, स्वतः लगेच गेलाय नितेश। नक्कीच बघा ना किती खेळाडूचला केतनचं महत्व किती आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। केतन म्हात्रे शान आहे कल्याण डोंबिवलीची, आणि विजय म्हात्रे साहेबांचं प्रशस्त आगमन झालं जुनून डोंबिवली सातत्याने सकाळपाडा, यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत विजय दादा आपलं। लगेच चौकशी इथे केली, इन्क्वायरी केली सुखरूप आहेस की नाही, कारण 3 चौकार मारल्यानंतर पुढच्या चेंडवर इथे चांगला चेंडू टाकायचा होता, पण हा फटका मिस झाला पूर्णपणे केतनकडून। बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये केतनने सांगितलं काहीच गरज नाही आहे, आय एम फिट, आय एम ओके। बघा सगळे खेळाडू एकत्र येत आहेत, चौकशी करत आहेत। पुढचा चेंडू नितेशचा बॉटम हँड, सेन्सिबल शॉट, फक्त दिशा दिली चेंडूला, स्टिअर केलं पॉईंट रिजनमध्ये, ढकललं डेज मात्र एक धाव तिथे कम्प्लीट केली। आपण बघतो शॉट कवरला चेंडू कधी कवर होईल तोपर्यंत एक धाव, षटक पहिले समाप्त होते आणि एका षटकाच्या अखेरीस धावफळक आपण बघतो ते 13 धावा। मग अशी ज्याप्रमाणे नितीनने उल्लेख केला की इम्पॉर्टंट ॲसेट आहे, येस नितीन सन्मान सुद्धा आपण करतो। मी जितू शेलार या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांना विनंती देतो की आपल्या शुभ असते। साक्षी एंटरप्राइजेस नारिवली संघाचे संघ मालक आपण पाहतोय, भरजी भोईर साहेब इथे उपस्थित, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। तर या भरजी भोईर साहेब या सन्मानाचा आपण स्वीकार करायचे। सत्यदेवने आपल्या कन्याच्या नावाने संघ ते उतरवत असतात, साक्षी एंटरप्राइजेस नारिवली, आणि संघ मालक आपण म्हणतोय भरजी भोईर साहेब नारिवली, त्यांचा सन्मान इथे केला होतोय। त्यानंतर आपण अजून एक सन्मान लगेचच करणार आहोत, रायगड समालोचक समितीचे सल्लागार व युवासेना अधिकारी व भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष विश्वास शेठ मस्कर साहेब उपस्थित, त्यांचे सत्कार आपण जितू शेलार यांच्या शुभ असे लगेचच करणार आहोत। अतिथी देवभाव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आपण बघून त्यांचे कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। ओ टू कॉमेंट्री बॉक्स, थँक्यू थँक्यू नितीन, चांगला फ्लिक एक्झिक्यूट केला आहे 2 खेळाडूंच्या मधून चेंडू, त्या मात्र बघतोय सी मारेच्या बाहेर निघून जातोय आणि पहिल्या चेंडूवर सोमनाथचं स्वागत केलंय केतन म्हात्रेने चौकाराने। मनगटी फटका ऑफर केला योगेश त्या ठिकाणी होता, पण त्या 2 खेळाडूंच्या मधून आपण बघतोय हा चौकार बघायला मिळतोय केतनच्या बॅटमधून, 4th चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। तर धावसंख्येत भर झाली, धावसंख्या बघतोय 17 धावा धावफलकावर, पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप मैदानावर सुरू आहे। केतन आणि कुमार माळी या दोन फलंदाजांमध्ये बॅकवर्ड लागला, पंच केला शतक आहे बरोबर पॉईंट रिजनमध्ये, तिथे कवर होतोय चेंडू, पण इथे एक धाव इथे मात्र निश्चितच कवर केली ती फलंदाजाने। दोन्ही फलंदाज क्रीज लगेच सोडत आहेत, एक धाव कम्प्लीट करतात, स्टॅकिंग केला पहिल्यांदाच कुमार माळी बघायला मिळतोय। स्कोर मूव्ज ऑन 18, चेझिंग द टोटल 42 इन द 5 ओव्हर, रिक्वायर्ड रन रेट 8.40। छोटंसं लक्ष, पण निश्चित आता गोलंदाजाने मोठं करावं लागेल, सोमनाथ त्यामध्ये माहीर आहे, एक चांगला गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू आहे संघाचा। साक्षी 11 नारिवली, मग अशा आपण बघितलं की भरत भोईर यांचा सन्मान इथे करण्यात आला, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर भरत भोईर यांना, विश्वनाथ शेठ मस्कर यांना, अनिल म्हात्रे साहेबांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळत आहेत। 18 विदाउट लॉस इन सेकंड ओव्हर, पॉवर प्ले सुरू आहे। पुन्हा राऊंड विकेट सोमनाथ, क्रॉस बॅटेड शॉट, बघायचं तिथे क्षेत्रचक आहे, अप्रतिम फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, एक टप्पा घेऊन सीमारेच्या बाहेर डीपीएल चौकार। मडवेंचे आगमन झाले आणि भूपरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुद्धा करतात, बघा कुमार माळी
उठू प्रसाद सर नाही सोमनाथ गायकरच्या विरुद्ध असे फटके खूप रेअरली बघायला मिळतात. बरोबर बॅटच्या खाली भेटला ओवरपिच डिलिव्हरी होती आणि क्रॉस बॅटेड शॉट ताकद भरपूर होती या फटक्यावर आणि थेट मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. कुमारने सुद्धा खातं उघडले चौकाराने आणि धावसंख्या दाफलकर 22 अजूनही 20 धावीची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेंथ आहे बाउन्स जास्त होतो आहे आणि एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा पूर्ण झाला आहे. शेखर हिरगुडे आणि जय पवार पंचांच्या भूमिकेत जे पी पॅनल. ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन, कलर खूप चांगले आहेत सध्या आपण बघतोय ते म्हणजेच टी शर्टचा जो कलर आहे जो चॅम्प स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आला आहे पंचांसाठी ब्युटिफुल कलर. हा चेंडू स्वीप केला आहे मागे तो क्षेत्रशक तिथे आहे तिथे चेंडू तिथे कवर होईल. अटेम्प्ट चांगला होता भरपूर शफल झाला फलंदाज जागा बघितला पण सीनवर बघायला मिळतं आहे ॲक्शन रिप्लेमध्ये जागा बनवली फलंदाजाने पण गॅप शोधू शकला नाही आहे. हो चांगला पोझिशन चांगली पोझिशन हा खेळाडू भोपर साहेब कुमार माळी आणि स्वतः प्रवीण पाटीलसुद्धा त्या जवळून खेळ बघतात या खेळाडूचा. धावसंख्या स्थिरावली ती 22-22 धावा. आमच्यासोबत भावेश आहेत डिजन्सच्या माध्यमातून आपल्यासोबत प्रदीप गाणी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. हो चेंडू बघितला ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. लगेचच विकेट किपर रितेशने कॉल केला आहे DRSचा. बॅट्समनची पोझिशन आपण जर बघितली तर तो शफल झाला होता ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न नंतर बघितला ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिलं पंचांनी सिग्नल केला व्हाईट बॉल. लगेचच इथे चॅलेंज केलं आहे पंचांच्या डिसिजनला रितेशने. बघायचं रितेशचा हा डिसिजन घेतला तो रिव्ह्यू सक्सेसफुल होतो आहे का. मुन्ना पटाने आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये रिव्ह्यूचा वापर केला तत्पूर्वी आपण या स्पर्धेने ज्यांचं खूप सहकार्य लाभले ते देसेगावचे लेजंड क्रिकेटर रवींद्र अनंत म्हात्रे यांचा सत्कार पण करणार आहोत. तर या रवी म्हात्रे साहेब आपला सत्कार केला जाईल या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जितू शेलार. थोडासा वेळ आपल्याकडे प्रसाद सर त्यामुळे आपण लगेच सन्मान करतोय. रवी अनंत म्हात्रे आपण पाहतोय. वीरेन म्हात्रे यांचे कटआउट आपल्याला पाहायला मिळतो. आज आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत कारण क्रिकेट या खेळामध्ये नेहमीच चर्चेत राहिली नावं तुम्ही बाधा आहेत. वीरेन आपल्यामध्ये आज नाही आहेत मात्र त्यांचे बंधुराज रवी अनंत म्हात्रे सातत्याने खूप चांगलं क्रिकेट अनेक वर्ष ते खेळले आहेत. तर या स्पर्धेमध्ये जो या स्पर्धेमध्ये आपण फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल रिव्ह्यू 9 मॅच चालू होईल परत. तर मंगेश स्मृती जो संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिला किरणजी राळे यांनी पुरस्कृत केलेला संघ मतलब काही कारणास्तव किरण राळे इथे उपस्थित राहू शकले नाही आहेत. त्यांच्या उपस्थित त्यांचे बंधुराज उपस्थित आहेत. तर आपला सत्कार विजय भोईर यांचं आगमन झाले देवीचा पाडेचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र संघ मालकांसाठी एक वेगळा मोमेंटो त्यांच्या टीमच्या नावाचा मोमेंटो तुम्हाला पाहायला मिळतो. जितू शेलार यांची खूप चांगली संकल्पना आहे. काही कारणास्तव किरण राळे इथे उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी एक संघ या स्पर्धेमध्ये उतरवला. मंगेश स्मृती त्रिमूर्तीनगर डोंबिवली संघ तो संघ या स्पर्धेतून जरूर बाहेर गेला मात्र चांगलं खेळ त्यांनीही खेळला या स्पर्धेमध्ये. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रसादजी परबसरांचा आवाज. सो दोन षटकांचा खेळ संपत होते धावसंख्या 22 विदाऊट लॉस. बॉलिंग मार्कवर आपण बघतो इम्पॅक्ट प्लेअर येतोय बॉलिंग मार्कवर निखिल भोईर. मग अशी केतनचा उल्लेख झाला आणि खूप चांगला ॲसेट आपल्या डोंबिवलीचा. सांगीम प्रीमियर लीगमध्ये एकमेव असा खेळाडू राहिला आहे ज्याने मात्र दोन अर्धशतकं. पंचांचा इशारा येतोय आणि पंच इथे सांगतात की तिसरं षटक सुरू होते. धावसंख्या 22 आहे केतन अजून 20 करायचे आहेत 18 बॉलमध्ये. आतापर्यंत 2 वेळा मालिका वीरचा पुरस्कार सांगीम प्रीमियर लीगच्या माध्यमातून गोव्यामध्ये जाऊन पटकावला आहे. एकदा त्याला बाईक मिळाली होती एकदा त्याला पण कॅश प्राईज आपण बघितलं यावर्षी देण्यात आलं. निखिल बॉलिंग मार्कवर. हो चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. साक्षी 11 नारवली संघाच्या माध्यमातून खेळत असताना निर्धाव षटक या खेळाडूच्या नावावर आहे DPL मध्ये. म्हणूनच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो या संघामध्ये आता खेळतोय. सेकंड इनिंगमध्ये त्याची निवड झाली आहे आणि बघायचं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून इथे समोरच्या संघाला दबावाखाली आणेल का. स्ट्राईक एंडला केतन पहिल्या चेंडू निश्चितच थोडासा दबावाखाली बघायला मिळाला. रिलीज ऑफ डिलिव्हरी असताना आपण बघतोय की गोलंदाज स्वतः थांबतोय.
धाव संख्या तिथेच आहे। आता मात्र एक चेंडू कमी झाला आहे, 17 बॉल एंड 20 रन्स टू विन, लक्ष येते 42 चं। साक्षी 11 नारिवली विरुद्ध दीपदत्ता प्रतिष्ठान अशी फाईट सुरू आहे मैदानावर। नॉकआउट उलटा साइड ड्राइव केला कवर दिशे दशक आहे, तो थोडासा मिस्टेक आणि इथे चेंडूची फेक जोपर्यंत होईल अजून एक धाव इथे कंप्लीट होईल, ह्या चुका दुरुस्त कराव्या लागतील। ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन, चार पॅटर्न तुम्हाला बघायला मिळत आहेत, 16 संघांसाठी 16 डिफरंट कलर। थँक्यू सो मच ठाकाशना दादा पाटील काटईचे, त्यांनी प्रस्तुत केले हे टी शर्ट्स आहेत। प्रत्येक सामनावीरसाठी निलेश बाळाराम पाटील साबेगाव शिवसेना विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून हा तुम्हाला मोमेंटो बघायला मिळतो आहे, त्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। स्टेपडून चांगला फटका, व्हॉट अ शॉट इज दॅट, व्हॉट अ शॉट, जस्ट डान्सिंग डाऊन द विकेट आणि काय फटका, पॅरल स्ट्रोक सीमाराच्या बाहेर षटकार। शॉट रिव्हर्स अटेम्प्ट आणि गॅप शोधलाय निश्चितच, हे तसे थोडासा मागे जातोय चेंडू कव्हर करतोय गलीमधून, थोडासा मागे जाऊन चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव मिळते या चेंडूवर, पण समीकरण एकदम इजी करून टाकलंय। 14 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे, धावसंख्या 31 धावा, धावफलकावर एकही गडी गमावलाय, त्यामुळे निश्चित आपण बघतोय की दोन्ही फलंदाज चांगल्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करत आहेत, पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत आहेत, धावफलकावर 31 धावा। त्यामध्ये केतन आपण बघतोय आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार, 4 चौकार आणि 1 षटकार, तर कुमार माळी आतापर्यंत 1 चौकार 4 वरच खेळतोय। थँक्यू अशोक, रिदममध्ये पुन्हा एकदा प्रॉब्लेम आपण बघतोय। निखिल भोईर ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1 मेडन षटक राहिलंय, ह्या गोष्टी घडत असतात, थोडंसं डिचवणं किंवा स्लेजिंग, ती कॉमेडी स्लेजिंग असते। पुढचा चेंडू निखिलचा, हो दिशा दिली, खूप चांगला फटका, इम्प्रोवायझेशन बघायला मिळते या फटक्यावर, शेतशक आहे लॉंग लेगमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच जाऊ कुमारला। कुमारने खूप चांगली साथ दिली आहे, कुमार एक अपकमिंग टॅलेंट आहे फ्रॉम भोपर, आणि केतनसारख्या एका निष्णात फलंदाजाला मात्र चांगली साथ देतो आहे। धावफलकावर बघतो ती 32 धावा, धावफलकावर 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। हो इथे मात्र सुद्धा इम्प्रोवाइज करायचा होता, फटका बनवायचा होता, फटका बनला नाही आहे, पंचांचा इशारा इथे तो म्हणजे फलंदाज बाद होतो आहे। LBW मात्र हा अपील होतं यशीच्या मागून नितेशकडून, आणि पहिली विकेट मिळते ती गोलंदाज निखिल भोईरला, फलंदाज बाद होतोय तो केतन। तर केतन मात्रेचा अपील स्ट्रॉंग होतं एसटीच्या मागून नितेशकडून, आणि योग्य निर्णय बघायला मिळतोय, कारण चेंडू एक्झॅक्टली आपण बघितलं मिडल स्टिकवर होता, हलकासा आतमध्ये येणारा, इम्पॅक्ट काय आहे, हाईट फॅक्टर काय आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या पंचांनी शेखर निरगुडे यांच्या माध्यमातून, आणि शेखरने मात्र चांगला निर्णय दिला आहे शेखर हिरगुड्यांनी। फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागतोय ती बघदादा प्रतिष्ठान या संघाला, 32 लॉस ऑफ 1 आफ्टर 3 ओव्हर। षटक शेष आहेत ती 2, 12 चेंडूचा खेळ शिल्लक, करायच्या त्या अजून 10 धावा। डोंबिवली प्रीमियर लीग एक चांगली संकल्पना, लीग फॉर्मॅटमध्ये शहरी ग्रामीण अशा खेळाडूंचं कॉम्बिनेशन, संघमालकसुद्धा आपण बघतोय ग्रामीण पट्ट्यातले शहरी पट्ट्यातलेसुद्धा आपल्याला बघायला मिळते या स्पर्धेमध्ये। आतापर्यंत एकूण 8 संघ आपल्याला नॉकआउटमध्ये बघायला मिळतात, दीपदत्ता प्रतिष्ठान, साक्षी 11 नारिवली, हर्ष 11 नांदिवली डोंबिवली, अंश 11 दातिवली, SSCC डोंबिवली जुन डोंबिवली, ईशान्वी अर्जुन 11 डायगर आणि विहाना 11 खारडी। 10-to-win फ्रॉम द 12 डिलिव्हरी, चला मॅच स्पीडअप करा, चालू करा, सुरू करा। षटक क्रमांक 4 मध्ये स्वतः नितेश पाटील सेकंड स्पेलमध्ये येतोय बॉलिंग करण्यासाठी, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला, 13 विकेट मिळाला नाही, पण इथे मात्र गरज आहे ती विकेटची, हाच एक पर्याय तुमच्याकडे आहे, हेच एक ऑप्शन तुमच्याकडे आहे जिथे मात्र तुम्ही विकेट्स काढून सामना जिंकू शकता।
पण एक स्ट्रॉंग संघ आहे दीपक दादा प्रतिष्ठान की त्यांनी चांगली स्टार्ट दिली आपल्या संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलं आपल्या संघाला. नितेश बघायचं आहे कमबॅक करेल का, समोर आहे तो कुमार माळी. पहिला चेंडू नितेशचा या षटकातला. हो चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बॅट्समनचं फुटवर्क क्रिएट करून बॅट्समन काय खेळू शकतो हे रीड करून चेंडू हाताळला इथे मात्र गोलंदाज नितेशने. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. 11 चेंडू 10 धावींची आवश्यकता. थोडासा सावध पवित्रा घेतलाय स्ट्राईक एंडला कुमारने नितेशच्या समोर. डान्सिंग डाऊन द विकेट, व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. चांगला फटका ऑफर केलाय, थेट फेकलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा इशारा या चेंडूवर. जय पवारचा चौकार. पाच कॅमेऱ्याच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे स्वतःचा कन्फर्म करण्यासाठी. लाईन चेक, बाउंड्री लाईन चेक बघायचं आता. आता तिसरे पंच ॲक्शनमध्ये येतील. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. चेंडू आता बघूया ज्या ठिकाणी चेंडू पडला त्या कॅमेऱ्याच्या अँगलने, तर समोरच्या अँगलने आपण आता मात्र चेक करणार आहोत. येस, आणि मात्र गोष्टी आपण डी पी एलमध्ये बघितल्या आहेत जिथे मात्र क्लोज डिसिजन आहे त्या ठिकाणी पूर्णपणे झूमिंग करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण बघतोय चेंडू गेला आहे त्या ठिकाणी आपल्याला दादांचं कटआउट बघायला मिळत आहे. आणि बघू आता पंच निर्णय काय घेतील. सुर्गेश वेदेदा शेलार नेहमीच या मैदानावर त्यांनी अप्रतिम खेळ केला आहे. खूप चांगला सराव त्यांनी केला होता, खेळ चांगला केला होता. आणि बघूया पंच यावर आता काय निर्णय घेतील. चौकार आहे की षटकार आहे. पंचांचा डिसिजन जो होता तो चौकार होता, पण त्याला चॅलेंज केलं आहे बॅटिंग टीम. येस, डिसिजन राईट आहे, चौकारच आहे. नितेश पुन्हा एकदा फुलिंग मार्कवर चेस केलाय, चेंडूला कट करायचा प्रयत्न होता. इनसाइड एज, आतली कड आणि थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. चौकाराचं उत्तर देत असणार नितेश आणि फलंदाज बाद होतोय तो कुमार माळी. संघातल्या खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था जितू शेलार यांनी केली डी पी एल सीझन वनच्या माध्यमातून. आणि आजसुद्धा सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था आहे, त्यामुळे कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. जो कुठलाही संघ या स्पर्धेंना आजच्या दिवसामध्ये पराभूत होतो आहे त्यामुळे आपण आपणासाठी ही सूचना खास करून आहे, आपण जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. थर्टी सिक्स लॉस ऑफ टू. प्रथमेश यांचं इन्क्वायरी आहे की मेनू काय आहे. 36 धावा, दोन गडी बाद, अजूनही करायच्या त्या 6 धावा. ओ इनसाइड हेच होता समोर खेळायचा प्रयत्न, आतली कड त्याचं लांब जात नाही, कमबॅक करत नाही नितेश. व्हेरी गुड बॉलिंग. नावशाक इंगेडला आपण बघतोय की फलंदाज स्वप्नील थोडासा नाराज आहे. धावेपेक्षा दोन चेंडू जास्त आहेत ही चांगली गोष्ट आहे, कारण 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावींची आवश्यकता आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच जाते की काय, आतापर्यंत हे चित्र उभारलं आहे नितेशने. गुड बॉलिंग. लिडिंग एज, हवीमध्ये चेंडू, विकेट कीपर सोमनाथला बीट करून चेंडू मात्र निघून गेलाय सरळ लॉंग स्टॉपमध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
जेव्हा खास करून चेंडू बीट होतो आपण बघतो की एक शॉर्ट थर्ड मॅन असतो एक शॉर्ट फाईन लेग असतो जेव्हा तिथून चेंडू निघून जातो दोघांमध्ये नक्की चर्चा काय होते ना अशोक तो प्रश्न पडला आहे की नक्की कोणाला दोष देत असतात दोन धावींची आवश्यकता आहे स्लॉग इट केलाय डीप स्क्वेअरमध्ये शतक दूरवर नाही तर इथे योगेश आहे पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषे बाहेर एम एस धोनी स्टाईल मॅच फिनिश आणि सामना इथे जिंकलेला आहे अप्रतिम खेळ आपण बघितला दीपदत्ता प्रश्न या संघाचा आणि फायनली मात्र शिक्का मोर्तब केलाय सामन्यावर सामना जिंकलाय आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय सर मॅडम तुम्ही मॅच लगेचच घोषित करा की आपल्या मान्यवरांकडे थोडस वेळ कमी मी भरत भोईर साहेबांना विनंती करतो की आपण यायचे टॉस बॉक्समध्ये विश्वास शेठ मस्कर साहेबांना विनंती करतो आपण या आणि रवी मात्रे यांना विनंती करतो आणि विजय भोईर देवी जबाडा यांना विनंती आपण या चार मान्यवरांना विनंती होती आपण या मॅन ऑफ द मॅच आपल्या सौगांच्या शुभ हस्ते देणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दोन षटकं एकही निर्धाव नाही धावा खर्च केले तर 10 आणि 3 विकेट